लोकाई कारखान्यांच्या कर्मचाऱ्याचे थकित पगार मिळण्यासाठी अमरण उपोषण। टोकाई सहकारी साखर कारखाना कुरुंदा येथील कर्मचाऱ्यांचा 11 महिन्याचा पगार वाढ, ओव्हरटाईमचे पैसे थकल्याने कर्मचाऱ्यांनी अमरण उपोषणाला आज दिनांक 11 ऑगस्ट पासून सुरुवात केली। तात्काळ आमचे थकित पगार करा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांना केले। टोकाई सहकारी साखर कारखाना हा 2015 ते 2016 पासून हिंगोली भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांच्या ताब्यात आहे। मागील 5 गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पडले, परंतु मागील 11 महिन्यांपासून पगार थकल्याने, वाढीव पगार न दिल्याने, ओव्हरटाईमचे पैसे न दिल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यांच्या दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे। कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या मेन गेट समोर आमरण उपोषणाला बसले आहेत। तात्काळ आमचा थकित पगार द्यावा, देऊन कारखाना सुरू करावा, अन्यथा चेअरमन व संचालक मंडळाच्या घरासमोर बसून आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला। सदर निवेदन टोकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, जिल्हाधिकारी हिंगोली, उपजिल्हा अधिकारी वसमत, दंडाधिकारी तहसील कार्यालय वसमत, पोलीस स्टेशन कुरुंदा, ग्रामीण रुग्णालय कुरुंदा, प्रादेशिक साखर संचालक नांदेड व आमदार राजूभैया नवगरे यांना सदर निवेदन दिले आहेत। बेधडक 24 तास न्यूज चॅनल साठी बालाजी काले, कुरुंदा प्रतिनिधी। आमचे 11 महिन्याचे चालू वर्षाचे पगार बाकी, तिथून आहे ते 2019 चे 50% वाढ आणि त्याच्या अगोदरचे आम्हाला 25% लिवापूर सोडले होते त्याचे पगार देतो म्हणले होते। यांनी वेळोवेळी आम्ही त्यांना सांगू सुद्धा आतापर्यंत आमचं कोणतीही त्यांनी मान्यता पूर्ण केली नाही, त्यामुळं आम्हाला नाईलाज असतं। आज आमच्या उपासमारीची वेळ आल्यामुळे आम्ही अमर उपोषणाला बसण्याची तयारी केली आहे। त्याच्यामुळं आम्ही होता येईल तेवढे लवकरात लवकर आमचं आम्हाला फायनल जेवढे काही पगार आहेत तेवढे देण्यात यावे, बाकी काही नाही आमचं म्हणणं। टोकाई सहकारी साखर कारखाना 2016-17 या सीझनला चाचणी गळीत हंगाम झाला, त्यावेळेस जे कर्मचाऱ्यांनी 12 तास काम केलं त्याच्यातला ले ऑफ आणि रिकाम्या दिवसाचा जे घरी पाठवलं होतं त्याच्यातला ले ऑफ आणि 12 तासाचे पैसे असे तेव्हापासून थकीत कारखान्याच्या संचालक मंडळानं ठेवलेले आहेत कर्मचाऱ्याचे। परत आता 2019 सीझनपासून राहिलेले 10 महिने बाकी, ते थकवीत आतापर्यंत आणलेलं आहे आणि आता आम्हाला वाऱ्यावर सोडून दिले। कारखाना चालू करणं नाही आणि बंद ठेवणं नाही याचाही निर्णय संचालक मंडळानं दिलेला नाही। अशी तर उपासमारीची वेळ आलेलीच आहे लॉकडाऊनमुळं, पुन्हा त्याच्यात आता काम नाही हाताला कोणाच्यात, सगळे लेकरायला उपासमारी करायची वेळ आली कर्मचाऱ्याच्या, पुन्हा कोणाला शाळेची फीस भरायला नको, कोणाला काही नको, दुखणं आलं तर कोणाला पैसे नको, अशी वाऱ्यावर सोडलेली सगळ्याची परिस्थिती झाली। आणि चालू करणार आहोत की नाही, बंद ठेवणार आहोत याचासुद्धा निर्णय संचालक मंडळानं दिलेला नाही कर्मचाऱ्याला। रोजच्या रोज धकवाधकीचंच कारण चालू आहे। आता इथून पुढे आता आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत, याची दखल शासनानं घेण्याची कृपा करावी।